मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी शासनाने दोन योजना आखल्या आहेत. मराठवाडा ग्रीनच्या फिल्टरचे शुद्ध पाणी जनतेला मिळणार आहे. व्यासपीठावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शुगारे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार बबरुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, आमदार सुरजित सिंह ठाकूर, प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख अँड भारत चामे, नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्हाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, वसंतराव डिगोळे, चाकूर तालुका अध्यक्ष मेघराज बाहेती आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की आमदार विनायकराव पाटील यांनी 1600 कोटी रुपयांची कामे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आमदार विनायकराव पाटील यांनी केले. जनतेच्या दर्शनासाठी व आशीर्वादासाठी ही यात्रा काढण्यात आली. भाजपाच्या यात्रेची परंपरा असून सत्तेत नसताना संघर्ष यात्रा तर सत्तेत असताना जनसंवाद यात्रा काढतो. गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला होता. भाजपाच्या यात्रेला मैदान पुरत नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या यात्रेला मंगल कार्यालय भरत नाही असे म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीला जनतेने सत्ता देऊन बघितले आहे, जनतेने हरवले नसून ईव्हीएम मशीनने हरवले आहे यांचा आरोप करीत आहेत. मोदींच्या छाव्यामुळे भाजपाला जनता निवडून देत आहे. काँग्रेसच्या काळात 20,000 कोटी रुपये दिलेत. दलित गोरगरीब काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने 15 वर्षात तेवढी निधी दिली नाही. तेवढा निधी 5 वर्षात भाजप सरकारने दिला तर भाजपाच्या सरकारने 5 वर्षात 50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. शेवटचा शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कर्जमाफी चालूच राहणार. बोंडअळी अनुदान, दुष्काळ अनुदान, अतिवृष्टी अनुदान दिले. राहिलेल्या 1 वर्षाचा विमा मिळवून देण्याचे वचन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. काश्मीरचे 370(35)(1) हटवून प्रथमच स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकावून पाकिस्तानचे मनसुबे नेस्तनाबूत करण्यात आले. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य सरकारने शिफारस केली असे आश्वासन दिले. शेतीच्या सिंचनासाठी आराखडा तयार करून 25 TMC पहिला आराखडा मंजूर करण्यात आला असून आराखडा तयार करण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विनायकराव पाटील यांनी केले व सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी, पुरुषोत्तम माने यांनी केले. बालाजी तोरणे, अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.